स्वच्छतेकडून सौंदर्याकडे हा झाला नेहमीचाच फॉर्म्युला. पुण्यातील येरवड्यात मात्र सौंदर्याकडून स्वच्छतेकडे असा उपक्रम राबवण्यात आलाय. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफने या उपक्रमाचं उद्घाटन केलं. या उपक्रमानं जॅकी दादा देखील भारावून गेला आणि आपल्या खास शैलीत दाद देखील दिली. पाहूया हा शानदार उपक्रम. आपण परदेशात तर नाही ना असा भास करून देणारी अत्यंत सुबक आणि रंगीबेरंगी पद्धतीनं रंगवलेली ही घरं, मात्र हे चित्र आहे पुण्यातल्या येरवड्यातील. झोपडपट्टीतील घरं आकर्षक पद्धतीनं रंगवायची, दारं खिडक्यांना देखील आकर्षक रूप द्यायचं असा हा छान दार उपक्रम. या उपक्रमाचं नावच छान दार असं आहे. परिसरातले जेवढे घर आहेत, इथं जे दीनदुबळे शोषित समाज राहतो, गरीब समाज राहतो, तर त्यांची घरं कलरफुल करणं, रंग काम करणे आणि त्या घराला आकर्षक रूप देणं आणि सुशोभीकरण करणं हा यातला हेतू आहे. आणि पुण्यातली एक मोठी झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीतल्या सर्वसामान्य लोकांना चांगलं राहणंमान हे देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून या पेंटिंगच्या उपक्रमामध्ये इथल्या स्थानिक नागरिकांना आम्ही इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे, लहान मुलांना इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे. त्यामध्ये अविनाश साळवे यांच्या सर्व सहकार्यांनी खूप चांगली मदत पुणे विद्यालय फाउंडेशनला दिली. अतुल चौड्यांनी त्यांची भूमिका पार पाडलेली आहे या सगळ्या उपक्रमाला मदत घेऊन. वाड्या, वस्त्या, झोपडपट्ट्या या कायमच गलिच्छ असतात असा आपला समज असतो, त्याला छेद देण्यासाठी छान दार उपक्रम हाती घेण्यात आलाय. घराचं, वस्तीचं सौंदर्यीकरण झाल्यावर ते कायम ठेवण्याची जबाबदारी नागरिकांवरच ठेवण्यात आली आहे. जॅकी दादा फक्त बोलून थांबला नाही तर त्याने स्वतः हातात ब्रश घेऊन असा छान दार संदेशही दिला. या परिसरात भाऊ चांगले आहेत, त्यांनी स्वच्छ सुंदर गोरगरिबाला मदत केली, त्यांनी त्यांचे आभार मानते मी. आता इथून पुढे मी स्वच्छ ठेवणार आम्ही सगळेजण. या कलाकारांनी जी इथे थीम घेतली आहे ती महाराष्ट्रीयन वाडे, देवळ्या, रांगोळ्या, पैठण्या अशा ज्या आपल्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत त्यातनं क्लूज घेऊन या संपूर्ण परिसराचं सौंदर्यीकरण केलेलं आहे. महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम. हा उपक्रम राबवण्यासाठी सरकार, महापालिका किंवा कोणत्या संस्थेची मदत हवी असंही नाही. सामान्य नागरिकही पुढाकार घेऊन आपली घरं, परिसर असा छान तार करू शकतात. त्यामुळे नक्कीच शहराचं बकालपण दूर होण्यास मदत होईल आणि पर्यटन देखील वाढीला लागेल. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.